वेरी गुड मॉर्निंग. टुडे वी आर गोइंग टू डिस्कस द नेक्स्ट पार्ट ऑफ द टैक्योमेट्री टुडे. बिफोर दैट वी विल हैव द रिविजन ऑफ द लास्ट लेक्चर. तो लास्ट लेक्चर मध्ये अपन टैक्योमीटर आणि लेबलिंग किंवा स्टेडियर रॉड जो है त्याची माहिती घेतलेली आहे. तो टैक्योमीटर म्हणजे एक ट्रांजिट फ्लोर लाइट असतो ज्याच्यामध्ये स्टेडिया डायफ्राम चे अरेंजमेंट असते. ओके, तो या ठिकाणी आपण बघू शकतो वेगवेगळ्या टाइपचे स्टेडिया डायफ्राम्स या ठिकाणी प्रोवाइड केलेले आहेत. ओके, सो दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ स्टेडिया डायफ्राम विच आर यूज इन द टैक्योमीटर. आता या स्टेडिया डायफ्रामचे जर स्ट्रक्चर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी तुम्हाला तीन क्रॉस हेअर्स जे आहेत ते अवेलेबल आहेत. सो अप्पर हेअर किंवा त्याला आपण टॉप हेअर म्हणतो, त्याच्यानंतर मिडल किंवा सेंट्रल आणि लोअर हेअर किंवा बॉटम, असे तीन रीडिंग आपल्याला प्रत्येक सेटअपला घ्यावे लागतात. सो जे काय टेलिस्कोपिक स्टाफ आहे त्याच्यावरती आपल्याला तीन रीडिंग आपल्याला ऑब्झर्वेशन टेबलमध्ये रेकॉर्ड करून घ्यावे लागतात. ओके, सो ज्या वेळेला प्रॅक्टिकल पार्ट आपला सुरू होईल त्यावेळेला तुमच्या हे जास्त लक्षात येईल. सो दॅट इज द इंटिग्रल पार्ट ऑफ द टॅक्योमीटर, दॅट इज द ट्रान्झिट फ्लोर लाईट विच इज हॅव्हिंग अ अटॅचमेंट ऑफ द स्टॅडिया डायफ्राम. सो दीज आर द डिफरंट स्केचेस ऑफ द स्टॅडिया डायफ्राम. ओके, तो स्टॅडिया डायफ्राम जो आहे त्याचे वेगवेगळे जे काय स्केचेस आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत. देन वी ऑलरेडी डिस्कस द टाइप्स ऑफ टेलिस्कोप इन टॅक्युमेट्री. टेलिस्कोपचे जे काय टाइप्स आहेत टॅक्युमेट्रीमध्ये वापरले जाणारे ते आपण बघितलेले आहेत. त्याच्यानंतर आपण बघितलं अनालिटिक लेन्स विच इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. सो अनालिटिक लेन्स म्हणजेच काय, एक ॲडिशनल लेन्स प्रोव्हाइड केली जाते. सो ती जी काय ॲडिशनल लेन्स आहे ती ऑब्जेक्ट ग्लास आणि आयपीस, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आणि आयपीस याच्यामध्ये जी काही लेन्स प्रोव्हाइड केले जाते त्याला म्हणतो आपण अनालिटिक लेन्स. आता अनालिटिक लेन्सचे फायदे आहेत दोन. त्याच्यामध्ये पहिला आहे जो काय फॉर्म्युला आहे तो आपला सिंपल होतो. सो हॉरिझॉन्टल डिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे कॅपिटल डी इज इक्वल टू एम इन टू एस प्लस सी. त्यापैकी जो काय ॲडिटिव्ह कॉन्स्टंट आहे एफ प्लस सी that is become zero when analytic lens is provided. So that is the advantages of the tachymetry. So this is the formula hai to simple ani clear hote and tyachyamule aplyala horizontal distance hai ki apan within a fraction of second we can calculate the horizontal distance once you know the sharp intercept s. okay, आणि दुसरं जे ॲडव्हान्टेजेस आहे ते कॅल्क्युलेशन बिकम सिम्पल. जसं आता मी सांगितलं की जे काय कॅल्क्युलेशन आहे ते सिम्पल होतं. सो त्याच्यासाठी अनालिटिक लेन्स हे प्रोव्हाइड केलं जातं. ओके, सो दॅट इज द ॲडव्हान्टेजेस ऑफ द अनालिटिक लेन्स. देन द व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट विच वी हॅड डिस्कस्ड ड्युरिंग लास्ट लेक्चर इज द इसेन्शियल कॅरेक्टरिस्टिक ऑफ टॅक्युमीटर. ते आपण बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये द व्हॅल्यू ऑफ कॉन्स्टंट एफ बाय आय, एफ बाय आय इज नथिंग बट अ स्मॉल एम इज इक्वल टू 100. मल्टीप्लाइंग कॉन्स्टंट जो आहे त्याची व्हॅल्यू 100 असते. टेलिस्कोप शुड बी प्रोव्हाइडेड विथ अनालिटिक लेन्स. अनालिटिक लेन्स त्या टेलिस्कोपमध्ये प्रोव्हाइड करायला पाहिजे. त्याच्यानंतर द टेलिस्कोप शुड बी पॉवरफुल, पॉवरफुल टेलिस्कोप प्रोव्हाइड करायला पाहिजे. त्याच्यानंतर द विजन थ्रू द टेलिस्कोप शुड बी क्लिअर अँड ब्राईट. सो दॅट इज द इसेन्शियल कॅरेक्टरिस्टिक ऑफ टॅक्युमीटर, ऑर इट इज ऑल्सो नोन एज द फीचर्स ऑफ टॅक्युमीटर. इथंपर्यंतचा पार्ट जो आहे तो आपण बघितलेला आहे. त्याच्यानंतर आपण बघितले लेबलिंग स्टाफ आणि स्टेडिया रॉड, याची आपण थोडक्यात माहिती घेतलेली आहे. आज आपल्याला जो काय पार्ट बघायचा आहे दॅट इज नोन एज फील्ड मेथड ऑफ डिटर्मिनेशन ऑफ टॅक्युमेट्री कॉन्स्टंट. आता टॅक्युमेट्री कॉन्स्टंट आपण बघितलेले आहेत. फर्स्ट वन इज द ॲडिटिव्ह कॉन्स्टंट अँड सेकंड वन इज द मल्टीप्लाइंग कॉन्स्टंट. ओके, सो हे जे काय कॉन्स्टंट आहेत
एफ बाय आय दॅट इज नोन एज मल्टीप्लाइंग कॉन्स्टंट, ज्याची व्हॅल्यू 100 असते, आणि एफ प्लस सी विच इज नोन एज एडिटिव कॉन्स्टंट विच इज डिनोटेड बाय कॅपिटल लेटर सी. ओके, सो हे जे काही कॉन्स्टंट आहेत ते कॉन्स्टंट कसे ठरवायचे हे या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे इन डिटेलमध्ये. सो फील्ड मेथड ऑफ डिटर्मिनेशन ऑफ टॅक्युमेट्री कॉन्स्टंट म्हणजेच काय, तर स्मॉल एम आणि कॅपिटल सी जे आहे त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करणं फील्ड त्या ऑब्झर्वेशनवरून, ते आपण बघणार आहे. ओके, सो याच्यावरती तुम्हाला एक सेपरेट प्रॅक्टिकल आहे आणि याच्यावरती राईट डाऊन द प्रोसिजर ऑफ डिटर्मिनेशन ऑफ कॉन्स्टंट ऑफ टॅक्युमेट्री ऑन फील्ड और राईट डाऊन द फील्ड मेथड ऑफ डिटर्मिनेशन ऑफ टॅक्युमेट्री कॉन्स्टंट असा 6 मार्काला किंवा 8 मार्काला क्वेश्चन विचारला जातो. सो लेट स्टार्ट द प्रोसिजर. आता आपल्याला टॅक्युमेट्री कॉन्स्टंट डिटरमाइन करायचे आहे. या ठिकाणी तुम्हाला या स्केचमध्ये दिसते, या स्केचमध्ये या ठिकाणी टॅक्युमीटर जे आहे ते सेटअप केलेलं आहे. आता टॅक्युमीटर सेटअप केल्यानंतर जी काय लाईन ऑफ साईट आहे ती ज्यावेळेला हॉरिझॉन्टल करतोय आपण त्यावेळेला या ठिकाणी रेंजिंग रॉड जे सॉरी टेलिस्कोपिक स्टाफ पकडलेले आहेत 1, 2, 3 आणि 4 या वेगवेगळ्या 4 पोझिशनला स्टाफ पकडलेले आहेत. त्यांनी यावरचे 3 रीडिंग घेतलेले आहेत, स्टॅडिया रीडिंग जे आहेत म्हणजे टॉप सेंट्रल आणि बॉटम या प्रत्येक ठिकाणचे स्टॅडिया रीडिंग घेतले जातात. ओके, सो आपण आधी प्रोसिजर बघूया आणि त्याच्यानंतर आय विल एक्सप्लेन यू हाऊ टू डिटरमाइन द टॅक्युमेट्री कॉन्स्टंट ऑन फील्ड. नाउ फर्स्ट पॉइंट इज मेजर अ लाईन अबाउट 100 मीटर लॉन्ग ऑन द फेअरली लेवल ग्राउंड. ओके, सो सिलेक्ट अ पॉइंट विच इज हॅविंग द डिस्टन्स ऑफ 100 मीटर और 150 मीटर म्हणजे 100 मीटर किंवा 150 मीटर लेंथ असणारी एक लाईन फेअरली लेवल ग्राउंड वरती सिलेक्ट करा. त्याच्यानंतर ड्राईव्ह पेग्स ऍट सम इंटरवल से 50 मीटर. सो जे काही वुडन पेग्स आहेत किंवा ॲरोज आहेत ते प्रत्येक 50 मीटरवरती किंवा 30 मीटरवरती किंवा 20 मीटरवरती सो इंटरवल जे आहेत 20 मीटरच्या इंटरवलनं किंवा 50 मीटरच्या इंटरवलनं जे काही वुडन पेग्स आहेत ते त्या लाईनवरती ड्रॉ करा किंवा वुडन पेग्स आहेत ते त्या लाईनवरती सेट करा. कीप द स्टाफ ऑन द प्रिव्हियसली डिटरमाइंड स्टेशन and observe the corresponding stop intercept. Okay, as I said आपल्याला जो काय स्टॅडिया कॉन्स्टंट डिटरमाइन करायचा, सपोज पी या ठिकाणी आपण इन्स्ट्रुमेंट सेट केलेला आहे, तो फर्स्ट डिस्टन्स डी वन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे फॉर्म्युल्याने. आपल्याकडे फॉर्म्युला आहे डी इज इक्वल टू एम इन टू एस प्लस सी. सो हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे, मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे. सो 150 मीटर किंवा 100 मीटरची एक लेंथ आपण डिसाईड करायची आहे. सपोज आपण 30 मीटरचे स्टॅडिया इंटरवल ठरवलेले आहेत. सो या ठिकाणी डी वन जे डिस्टन्स आहे ते जर फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला एक या ठिकाणी टेलिस्कोपिक स्टाफ पकडावा लागेल आणि या ठिकाणी 3 रीडिंग घ्यावे लागतील. ओके, सो सपोज डिस्टन्स पी आणि 1 या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट सेट केलेले आहे आणि ज्या ठिकाणी पहिल्यांदा आपण टेलिस्कोपिक स्टाफ पकडलेला आहे याच्यामध्ये डिस्टन्स सपोज 30 मीटर असेल, 30 मीटर. तर प्रत्येक 30 मीटरला आपण या ठिकाणी टेलिस्कोपिक स्टाफ पकडायचे आहेत या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण वुडन पेग सेट केलेले आहेत. ओके, नाऊ दॅट इज द स्कीप द स्टाफ ऑन द प्रिव्हियसली डिटरमाइन म्हणजेच काय, 1, 2, 3, 4 या ठिकाणी आपण स्टाफ जे काय टेलिस्कोपिक स्टाफ आहे ते पकडून त्या ठिकाणी जे काही करस्पॉन्डिंग स्टाफ रीडिंग जे आहेत ते आपण नोट डाऊन करणार आहे, करस्पॉन्डिंग स्टाफ रीडिंग नोट डाऊन करणार आहे. देन नेक्स्ट, नोईंग द व्हॅल्यू ऑफ डी अँड एस फॉर अ डिफरंट पॉइंट अँड नंबर ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन कॅन बी फॉर्मड बाय सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू ऑफ डी अँड एस इन द इक्वेशन. सो आपल्याकडे एक बेसिक इक्वेशन आहे, डी इज इक्वल टू
एम इंटू एस प्लस सी, यापैकी आपल्याला एम ची व्हॅल्यू आहे ती डिटरमाइन करायची आहे आणि सी ची व्हॅल्यू. एम आणि सी हे काय आहे, टॅकोमीटर कॉन्स्टंट आहे आपल्याला. सो एम आणि सी ची व्हॅल्यू आपल्याला डिटरमाइन करायची आहे फील्डवरती. सो त्याच्यासाठी आपल्याला डिस्टन्स माहीत आहे. सो हे जे डिस्टन्स आहे डी ची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे, आणि स्टाफ इंटरसेप्ट जे आहेत ह्या दोन गोष्टी आपल्याला माहीत आहेत. ओके नाऊ सायमल्टेनियस सिच्युएशन आपल्याला वेगवेगळे सायमल्टेनियस सिच्युएशन आपल्याला मिळतील. सो ते जे काही सायमल्टेनियस सिच्युएशन आहे, द सायमल्टेनियस सोल्युशन ऑफ सक्सेसिव्ह पेअर्स विल गिव्ह द व्हॅल्यू ऑफ एम एन सी, म्हणजेच काय, जे काही सायमल्टेनियस सिच्युएशन आहे त्या इक्वेशन ते जे काही सोल्युशन आहे दॅट विल बी द व्हॅल्यू ऑफ द कॉन्स्टंट एम एन सी. नाऊ वी विल सी बाय टेकिंग वन सिंपल एक्झाम्पल. ओके सो या स्केजमध्ये दिसते तुम्हाला पी या ठिकाणी इंस्ट्रुमेंट सेट केलेले आहे, 1 2 3 4 या ठिकाणी स्टाफ पकडलेले आहेत, आणि या ठिकाणचे जे काय रिस्पेक्टिव्ह स्टाफ इंटरसेप्ट एस आहे, S1, S2, S3 आणि S4 ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल. ओके सो डिस्टन्स आपल्याला माहीत आहे डी, वी नो द डिस्टन्स इन फर्स्ट सेटअप. ज्यावेळेला एक या ठिकाणी टेलिसिटी स्टाफ पकडलेला आहे त्यावेळेला आपल्याला या ठिकाणी S1 मिळेल, म्हणजे टॉप हेअर रीडिंग आणि बॉटम हेअर रीडिंग याच्यामधला जो डिफरन्स आहे दॅट विल गिव्ह यू द व्हॅल्यू ऑफ S1. अँड D1 किती आहे, 30 मीटर आहे. सो D1 30 मीटर इज इक्वल टू एम माहीत नाही आपल्याला. ओके सो एम इंटू S1, एम इंटू S1 म्हणजेच काय, या ठिकाणी जो काय स्टाफ इंटरसेप्ट आहे पहिल्या केसमध्ये तो असेल S1. सो S1 प्लस सी, सी ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. सो दॅट विल गिव्ह यू द फर्स्ट सायमल्टेनियस सिच्युएशन. सपोज आता दोन या ठिकाणी आपण टेलिस्कोपिक स्टाफ पकडलेला आहे, सो दोन या ठिकाणी स्टाफ पकडलेला आहे आणि इथून आपण पिन रीडिंग घेतलेले आहे, टॉप सेंटर आणि बॉटम स्टॅडिया रीडिंग. सो या पिन रीडिंग वरून आपल्याला काय मिळेल, स्टाफ इंटरसेप्ट S2 मिळेल, आणि डिस्टन्स काय होणार आहे, हे जे काही डिस्टन्स आहे ते D2 असणार आहे. सो द D2 डिस्टन्स विल बी 60 मीटर, बिकॉज D1 इज 30 मीटर, D2 इज 30 मीटर. प्रत्येक 30 मीटरला आपण रीडिंग घेतोय. ओके त्याच्यामुळं D2 हे डिस्टन्स असणार आहे 60 मीटर P पासून. सो या ठिकाणी S2 आपण मेजर केलेला आहे आणि D2 पण मेजर केलेलं आहे टेपने. सो D2 आणि S2 याच्यावरून आपल्याला दुसरं सायमल्टेनियस इक्वेशन मिळेल. तसंच आपल्याला आता सपोज 3 या ठिकाणी आपण टेलिस्कोपिक स्टाफ पकडलेला आहे, पॉइंट 3 विल बी द थर्ड रिपिटेशन ऑफ द टेलिस्कोपिक स्टाफ. आता या ठिकाणी आपल्याला टॉप सेंटर आणि बॉटम स्टॅडिया रीडिंग मिळतील. ओके डिस्टन्स D3 विल बी 90 मीटर. आता या ठिकाणी S3 म्हणजेच काय, स्टाफ इंटरसेप्टर. 3 या ठिकाणी जे काय टेलिस्कोपिक स्टाफ आहे त्याच्यावरून आपल्याला या ठिकाणचा स्टाफ इंटरसेप्टर मिळेल. ओके सो त्याच्यावरून आपल्याला अजून एक सायमल्टेनियस इक्वेशन मिळेल. असे नंबर ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला मिळतील जसजसं आपण डिस्टन्स 30-30 मीटरच्या इंटरवलनं बदलत जाऊ, तसतसे आपल्याला नंबर ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन मिळतील. आता हे जे काही सायमल्टेनियस सिच्युएशन आहेत त्याचं जे काही सोल्युशन आहे त्या सोल्युशन वरून आपल्याला काय मिळेल, टॅकोमीटर कॉन्स्टंट मिळेल. आता या ठिकाणी ऑब्झर्वेशन टेबल दिसते, या ऑब्झर्वेशन टेबलमध्ये त्या व्हॅल्यू रिपोर्ट केल्या जातील. जसे तुम्ही ऑब्झर्वेशन घेत आहे ग्राउंडवरती तसे ऑब्झर्वेशन तुम्हाला इथं या ऑब्झर्वेशन टेबलमध्ये लिहायचे आहेत. ऑब्झर्वेशन टेबलमध्ये सिरियल नंबर 1 2 3 4 5, त्याच्यानंतर डिस्टन्स प्रत्येक 30 मीटरला आपण वुडन पेग्स आहेत ते सेट केलेले आहेत ग्राउंडवरती, त्याच्यामुळं इंटरवल जे आहे ते 30 मीटर आहे. त्याच्यामुळे 30, 60, 90, 120, 150, 180, 210 जेवढे तुम्ही लेंथ कन्सिडर करणार आहे किंवा ऑब्झर्वेशनला घेणार आहे कन्सिडर करणार आहे त्या लेंथपर्यंतचे जे काही डिस्टन्स आहेत प्रत्येक 30 मीटरला आपण टेलिस्कोपिक स्टाफ वापरून त्याचे रीडिंग घ्यायचे आहेत. तर सपोज पहिलं जे काय रीडिंग आहे 30 मीटरच्या स्टाफवरचं रीडिंग घेतलेलं आहे आपण. ओके सो या ठिकाणी
वन या ठिकाणी आपण टेलिस्कोपिक स्टाफ पकडलेला आहे. या ठिकाणचं टॉप सेंट्रल आणि बॉटम स्टॅडिया रीडिंग आपल्याला नोट डाऊन करायचं आहे. सो टॉपचं रीडिंग आहे हे या टॉपच्या कॉलममध्ये आणि 30 मीटरच्या रो मध्ये इथून नोट डाऊन करायचं. सेंट्रल बॉटम ओके. असे तीन रीडिंग 30 मीटर म्हणजे पहिल्या सेटअपला आपल्याला तीन रीडिंग मिळतील. आता टॉप आणि बॉटम याच्यामधला जो काही डिफरन्स आहे, टॉपचं रीडिंग हे कधीही जास्त असणार आहे, बॉटमचं रीडिंग हे कमी असणार आहे. सो टॉप मायनस बॉटम याच्यावरून तुम्हाला मिळेल स्टॅडिया इंटरसेप्ट एस कॅपिटल एस ओके. सो तो इथे लिहायचा. त्याच्यानंतर स्टाफ जो आहे तो 60 मीटरच्या पेगवरती सेट करायचा. त्या ठिकाणी तुम्हाला परत तीन रीडिंग मिळतील, टॉप सेंट्रल बॉटम. सो टॉप मायनस बॉटम रीडिंग याच्यावरून तुम्हाला मिळेल स्टॅडिया इंटरसेप्ट एस 60 मीटरच्या स्टाफसाठी किंवा 60 मीटरच्या डिस्टन्ससाठी स्टॅडिया इंटरसेप्ट एस मिळेल. सो हे जे काही एस आहे त्याची व्हॅल्यू बदलत जाणार आहे, कारण टॉप सेंट्रल आणि बॉटमचे रीडिंग प्रत्येक 30 मीटर 60 मीटर 90 मीटर 150 मीटर वेगवेगळ्या डिस्टन्ससाठी हे जे काही स्टॅडिया हे रीडिंग आहे ते बदलत जाणार आहे. सो त्याच्यावरून आपल्याला स्टॅडिया इंटरसेप्ट एस ची व्हॅल्यू मिळेल ओके. नाऊ सायमल्टेनियस इक्वेशन जे आहे ते वेगवेगळे सायमल्टेनियस इक्वेशन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. त्या ठिकाणी एक सॅम्पल ऑब्झर्वेशनचं कॅल्क्युलेशन आहे ते दिलेले आहे. ड्युरिंग फर्स्ट सेटअप नो वन व्हॅल्यू आपल्याला कोणत्या व्हॅल्यू माहीत आहे, डी 50 मीटर. आता या केसमध्ये 50 मीटर घेतलेलं आहे. आता 30 मीटर जर इंटरव्हल घेतला असेल तर या ठिकाणी व्हॅल्यू असणार आहे 30 मीटर ओके. सो 30 मीटर ही व्हॅल्यू असणार आहे. त्याच्यानंतर स्टाफ इंटरसेप्ट जो आपण मेजर केलेला आहे तो स्टाफ इंटरसेप्ट कॅल्क्युलेट करायचा. आता आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, डी इज इक्वल टू एम इंटू एस प्लस सी ओके. हा बेसिक फॉर्म्युला आहे. आता डिस्टन्स 50 मीटर असेल म्हणजे या ठिकाणी 50 मीटरच्या इंटरवलनं त्यांनी रिडिंग घेतलेले आहेत. सो 50 मीटर रिडिंग डिस्टन्स, पहिलं डिस्टन्स आपल्याला माहित आहे 50 मीटर. सो 50 इज इक्वल टू एम ची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही त्याच्यामुळे एम वन आहे तसंच ठेवलं, इन टू मल्टीप्लाइड बाय एस स्टाफ इंटरसेप्ट एस, एस ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे. सो एस ची व्हॅल्यू तुम्हाला कुठून मिळेल, इथून मिळेल ओके. सो इथली जी व्हॅल्यू आहे ती तुम्हाला या ठिकाणी या इक्वेशन मध्ये पुट करायची, प्लस सी वन. आता एम वन आणि सी वन हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. दॅट इज द फर्स्ट सायमल्टेनियस इक्वेशन ओके. आता दुसरे जे काय सेटअप आहे ड्युरिंग सेकंड सेटअप ओके. आता या ठिकाणी त्यांनी टोटल लेंथ 110 मीटर घेतलेली आहे, त्याच्यामुळे पहिल्या सेटअपला त्यांची 50 मीटर लेंथ घेतली आणि दुसऱ्या सेटअपला राहिलेली लेंथ घेतलेली आहे. या ठिकाणी आपण आता प्रत्येक 30 मीटरला आपण घेतलेले आहेत रीडिंग, त्याच्यामुळे या ठिकाणी येणार आहे ही जी व्हॅल्यू आहे चेंजेस काय येणार आहेत. या ठिकाणी डिस्टन्स आहे ते 30 मीटर घ्यायचं, दुसऱ्या सेटअपला डिस्टन्स आपलं काय असणार आहे 60 मीटर ओके. सो 60 इज इक्वल टू एम वन इंटू एस प्लस सी वन ओके. आता हे जे दोन सायमल्टेनियस इक्वेशन आहे हे दोन सायमल्टेनियस इक्वेशन ज्या वेळेला आपण सॉल्व्ह करू त्यावेळेला आपल्याला व्हॅल्यू मिळेल एम वन आणि सी वन ची व्हॅल्यू मिळेल ओके, विच इज द कॉन्स्टंट ऑफ टॅक्योमीटर. सो या पद्धतीने आपण सायमल्टेनियस इक्वेशनचा वापर करून टॅक्योमेट्री कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येऊ शकतो ओके. दॅट इज द सिम्पल प्रोसिजर ऑफ फाइंडिंग द कॉन्स्टंट ऑफ टॅक्योमीटर. या ठिकाणी प्रत्येक 30 मीटरवरती किंवा 20 मीटरवरती तुम्ही वुडन पेग सेट करायचे आहे ग्राउंडवरती. सपोज 100 मीटरची लेंथ तुम्ही कन्सिडर केलेली आहे तर प्रत्येक 25 मीटरला सुद्धा पेग सेट करू शकता. 25, 50, 75 आणि 100 असे तुमचे 4 वुडन पेग्स किंवा 4 वेगवेगळ्या लेंथ तुम्ही कन्सिडर करू शकता. किंवा तुम्ही 100 मीटर डिस्टन्स कन्सिडर केलेले आहे. सो 50 मीटर आणि 100 मीटर असे दोन डिस्टन्स सुद्धा तुम्ही कन्सिडर करू शकता आणि टॅक्योमीटर कॉन्स्टंट आहेत त्याची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो ओके. सो दॅट इज द ऑब्झर्वेशन टेबल अँड फॉर्म्युलेशन ऑफ द सायमल्टेनियस इक्वेशन. या ठिकाणी दोन सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला मिळतील. सो या ठिकाणी आता फील्डवरती आपण
मेजरमेंट करतोय, त्या मेजरमेंटवरून आपल्याला स्टेप इंटरसेप्ट आणि डिस्टन्स हे दोन मेजरमेंट केल्यानंतर आपल्याला टॅक्युमेट्री कॉन्स्टंट एम आणि सी ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करू शकतो मॅथमॅटिकली. ओके, सो त्याच्यामुळे याला म्हणते फील्ड मेथड ऑफ डिटर्मिनेशन ऑफ कॉन्स्टंट ऑफ टॅक्युमीटर. ओके, तर या ठिकाणी जी काही कॉन्स्टंट आहेत टॅक्युमीटरचे, या ठिकाणी फॉर्म्युल्यामध्ये एम इंटू एस प्लस सी, आता एम ची व्हॅल्यू 100 असते आणि सी ची व्हॅल्यू ही 0.15 पासून ते 0.60 पर्यंत असते. सो हे टॅली होते ज्या वेळेला आपण फील्डवरती जे ऑब्झर्वेशन घेतोय आणि त्याच्यावरून सायमल्टेनियस सिच्युएशनचा वापर करून ज्या वेळेला आपण कॉन्स्टंट फाइंड आउट करतो त्यावेळेला एम ची व्हॅल्यू ही 100 अराउंड यायला पाहिजे. सो 99 और 98 और 101 अशा व्हॅल्यू तुम्हाला एमच्या मिळून जातील. आणि सी ची व्हॅल्यू आहे ती पॉईंटमध्ये मिळते, 0.15 म्हणजे 0.15, 0.25 मिळेल, 0.30 मिळेल, 0.60 मिळेल. ओके, सो दॅट इज द प्रोसिजर ऑफ कॅल्क्युलेशन ऑफ द टॅक्युमेट्रिक कॉन्स्टंट और डिटर्मिनेशन ऑफ द टॅक्युमेट्रिक कॉन्स्टंट. ओके, सो दिस पॉइंट इज व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. 6 मार्काला क्वेश्चन विचारला जातो, राईट डाऊन द प्रोसिजर ऑफ डिटर्मिनेशन ऑफ टॅक्युमेट्रिक कॉन्स्टंट और वॉट डू यू मीन बाय टॅक्युमेट्रिक कॉन्स्टंट, हाऊ इट इज डिटरमाइंड, अशा पद्धतीचं सुद्धा क्वेश्चन 6 मार्काला किंवा 8 मार्काला विचारला जाऊ शकतो. ओके, सो दॅट इज द एक्झाम्पल. हे एक्झाम्पल फक्त आपल्याला लक्षात येण्यासाठी किंवा आपल्या अंडरस्टँडिंगसाठी या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, सो दॅट इज अबाउट द डिटर्मिनेशन ऑफ टॅक्युमेट्रिक कॉन्स्टंट. नाउ द नेक्स्ट पॉइंट फ्रॉम द सिलेबस इज द मेथड्स ऑफ टॅक्युमेट्रिक सर्वे. आता आपण आतापर्यंत जे बघितलेले आहे टॅक्युमेट्री म्हणजे काय बघितलं, प्रिन्सिपल ऑफ टॅक्युमेट्री बघितलं, त्याच्यानंतर टॅक्युमेट्री कॉन्स्टंट, अॅनालिटिक लेन्स आणि डिटर्मिनेशन ऑफ टॅक्युमेट्री कॉन्स्टंट, इथंपर्यंतचा जो पार्ट आहे म्हणजे आपण टॅक्युमेट्री म्हणजे काय त्याची ओळख करून घेतलेली आहे किंवा टॅक्युमेट्री कॉन्स्टंट म्हणजे काय ते आपण बघितलेले आहे. आता टॅक्युमेट्रिक सर्वे जो केला जातो त्याच्या मेथड्स कोणकोणते आहेत ते आपण आता या पॉईंटमध्ये शिकणार आहोत. सो देर आर बेसिकली टू मेथड्स ऑफ टॅक्युमेट्रिक सर्वे, दॅट इज फर्स्ट वन इज द स्टेडिया मेथड अँड सेकंड वन इज द टॅन्जेन्शियल मेथड. आता जे आपल्या सिलेबसला आहे दॅट इज द स्टेडिया मेथड ऑफ टॅक्युमेट्रिक सर्वे. टॅन्जेन्शियल मेथड जी आहे ती ज्या वेळेला तुम्ही डिग्रीला जाल, हायर स्टडीला तुम्ही ज्या वेळेला जाल त्यावेळेला त्या ठिकाणी जे काय ऍडव्हान्स सर्वे आहे त्या ऍडव्हान्स सर्वेमध्ये तुम्हाला टॅन्जेन्शियल मेथड ऑफ टॅक्युमेट्रिक सर्वे हे तुम्हाला बघायला मिळेल. सो डिप्लोमा लेवलला तुम्हाला स्टॅडिया मेथड आणि त्यापैकी फिक्स्ड हेअर मेथड जी आहे त्या फिक्स्ड हेअर मेथडचं तुम्हाला आता स्टडी करायचं आहे. ओके, सो टॅक्युमेट्रिक मेथड बेसिकली देर आर टू मेथड, स्टॅडिया मेथड अँड टॅन्जेन्शियल मेथड. अगेन स्टॅडिया मेथड इज बायफर्केटेड इन टू टू पार्ट, दॅट इज फिक्स्ड हेअर मेथड अँड मुवेबल हेअर मेथड. ओके, सो फिक्स्ड हेअर मेथड आणि मुवेबल हेअर मेथड हे स्टॅडिया मेथडचे दोन टाईप्स आहेत. आता या ठिकाणी फिक्स्ड हेअर मेथड म्हणजेच काय की जे काय स्टॅडिया हेअर्स आहेत, दोन जे स्टॅडिया हेअर्स आहेत टॉप आणि बॉटम हे सेंट्रल पासून सेंट्रल हेअर पासून फिक्स अंतरावरती असतात त्याच्यामुळे त्याला म्हणतो आपण फिक्स्ड हेअर मेथड. ओके, आणि मुवेबल म्हणजेच काय की जे काय सेंट्रल हेअर आहे त्या सेंट्रल हेअर पासून जे काय टॉप हेअर आहे आणि बॉटम हेअर आहे याचं जे काय डिस्टन्स आहे ते आपण ऍडजस्ट करू शकतो आपल्या सोयीनुसार आपण ऍडजस्ट करू शकतो त्याच्यामुळे त्याला म्हणलं मुवेबल हेअर मेथड. सो नाऊ वी विल से वन बाय वन व्हॉट इज फिक्स्ड हेअर मेथड अँड व्हॉट इज मुवेबल हेअर मेथड. नाऊ सी इन द फिक्स्ड हेअर मेथड, इन दिस मेथड द डिस्टन्स बिटवीन टू स्टॅडी हेअर इज फिक्स्ड. ओके, ॲज आय टोल्ड यू द डिस्टन्स बिटवीन टू स्टॅडी हेअर इज फिक्स्ड, देअरफोर इट इज नोन ॲज फिक्स्ड हेअर मेथड. द रीडिंग करस्पॉन्डिंग टू 3 क्रॉस हेअर इज टेकन अँड डिफरन्स बिटवीन टॉप अँड बॉटम हेअर इज फाउंड आउट विच इज नोन ॲज स्टॅडिया
इंटरसेप्ट, ओके ऑलरेडी एस म्हणजे काय तर स्टॅडिया इंटरसेप्ट आहे. सो या ठिकाणी दिसतंय तुम्हाला फिक्स्ड हेअर मेथड मध्ये काय केलं जातं. आय विल शो यू फ्रॉम द स्केच ऑफ द स्टॅडिया डायफ्राम. सो फिक्स्ड हेअर मेथड मध्ये या ठिकाणी आपल्याला तीन हेअर दिसत आहेत. सो हा जो काय तो सेंट्रल हेअर आहे आणि हा आहे टॉप हेअर आणि बॉटम हेअर. सो सेंट्रल हेअर पासून जे अंतर टॉप हेअर जेवढ्या अंतरावरती आहे तेवढ्याच अंतरावरती बॉटम हेअर असतो. ओके म्हणजेच काय अप्पर हेअर आणि लोअर हेअर हे सेंटर पासून काय इक्वी डिस्टन्स किंवा समान अंतरावरती आहेत. ओके आता या पद्धतीच्या सर्वेमध्ये काय केलं जाते, जे काय स्टॅडिया डायग्राम आहे त्याची जी काय अटॅचमेंट आहे ती फिक्स असते, म्हणजे हे आपण बदलू शकत नाही. हे जे काय डिस्टन्स आहे ते बदलू शकत नाही. ओके सो या मेथडला आपण म्हणतो फिक्स्ड हेअर मेथड. म्हणजे हे जे काय डिस्टन्स आहे म्हणजे हा टॉप हेअर आहे आणि हा बॉटम हेअर आहे. या टॉप हेअर आणि बॉटम हेअर मधलं जे काय डिस्टन्स आहे ते बदलता येत नाही या मेथडमध्ये. त्याच्यामुळे या मेथडला म्हणलेलं आहे फिक्स्ड हेअर मेथड. आता याच्या विरुद्ध मुएबल हेअर मेथडमध्ये काय केलं जातं, एक अटॅचमेंट असते किंवा स्क्रू प्रोव्हाइड केलेलं असतो. त्या स्क्रू ज्यावेळेला आपण ऑपरेट करतो त्यावेळेला हे जे काही डिस्टन्स आहे ते आपण ॲडजस्ट करू शकतो. ओके सो हे जे डिस्टन्स आहे ते आपल्याला कमी जास्त करता येऊ शकतो. अप्पर आणि बॉटम किंवा टॉप आणि बॉटमचं जे काही हेअर आहे त्याच्यामधलं डिस्टन्स सेंटरपासूनचं जे डिस्टन्स आहे ते आपण ॲडजस्ट करू शकतो आपल्या रिक्वायरमेंटनुसार. त्याला म्हणतो आपण मुएबल हेअर मेथड. ओके सो लेट अस कम टू द पॉइंट दॅट इज द फिक्स्ड हेअर मेथड. सो ॲज आय ऑलरेडी टोल्ड यू इन दिस मेथड द डिस्टन्स बिटवीन टू स्टॅडिया हेअर इज फिक्स्ड. दोन जे स्टॅडिया आहेत बॉटम आणि टॉप याच्यामधले जे काही डिस्टन्स आहे सेंटरपासूनचे जे काही डिस्टन्स आहे ते कॉन्स्टंट असतं किंवा स्थिर असतं. त्याच्यामुळे याला म्हणतो आपण फिक्स्ड हेअर मेथड. ओके आणि त्या फिक्स्ड हेअर मेथड चा वापर करून आपण स्टॅडिया इंटरसेप्ट एस कॅल्क्युलेट करू शकतो. ओके नाउ देर आर थ्री डिफरंट केसेस इन द फिक्स्ड हेअर मेथड. इन दॅट फर्स्ट वन इज द लाईन ऑफ साईट इज हॉरिझॉन्टल अँड स्टाफ हेल्ड व्हर्टिकल. सेकंड लाईन ऑफ साईट इज इन्क्लाइन अँड स्टाफ हेल्ड व्हर्टिकल. And third one is the line of sight is inclined and staff held which is normal to the line of sight. This काय पहिल्या केस मध्ये लाईन ऑफ साईट काय आहे हॉरिझॉन्टल आहे आणि स्टाफ हेल्ड व्हर्टिकल म्हणजे काय स्टाफ व्हर्टिकल आहे, स्टाफची जी काय पोझिशन आहे ती व्हर्टिकल आहे. दुसऱ्या केस मध्ये लाईन ऑफ साईट इन्क्लाइन आहे म्हणजे काय सपोज आपल्याला हाईट कॅल्क्युलेट करायची आहे डोंगराची त्यावेळेला आपल्याला लाईन ऑफ साईट इन्क्लाइन करायला लागतो. व्हर्टिकल अँगल जो आहे मेजर करत असताना मी सांगितलेलं आहे की दोन पद्धतीचे व्हर्टिकल अँगल असतात, एक आहे तो अँगल ऑफ इलेवेशन आणि अँगल ऑफ डिप्रेशन. त्या केसमध्ये आपल्याला लाईन ऑफ साईट काय करावी लागते इन्क्लाइन करावी लागते. ओके सो दॅट विल बी द सेकंड केस लाईन ऑफ साईट इज इन्क्लाइन अँड स्टाफ हेल्ड व्हर्टिकल. अँड थर्ड वन इज द लाईन ऑफ साईट इज इन्क्लाइन अँड स्टाफ इज ऑल्सो इन्क्लाइन. ओके दॅट इज नोन एज द स्टाफ इज नॉर्मल टू द लाईन ऑफ साईट. आता यापैकी तुम्हाला जे सिलेबसला आहे ते पहिल्या दोन केसेस आहेत त्याच्यामध्ये पहिला आहे लाईन ऑफ साईट इज हॉरिझॉन्टल अँड स्टाफ हेल्ड व्हर्टिकल अँड लाईन ऑफ साईट इज इन्क्लाइंड अँड स्टाफ हेल्ड व्हर्टिकल. सो या दोन केसचा तुम्हाला आता डिप्लोमा लेवलला स्टडी आहे. सो त्यापैकी जी पहिली केस आहे ती म्हणजे केस वन लाईन ऑफ साईट इज हॉरिझॉन्टल अँड स्टाफ इज व्हर्टिकल. सो या ठिकाणी हॉरिझॉन्टल डिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्म्युला आहे एफ बाय आय विच इज नोन एज एम एम इंटू एस प्लस कॅपिटल सी विच इज इक्वल टू एफ प्लस डी इज नोन एज सी वेअर एम इज द मल्टीप्लाइंग कॉन्स्टंट एस इज द स्टाफ इंटरसेप्ट अँड सी इज द ॲडिटिव्ह कॉन्स्टंट. ओके सो या ठिकाणी आता इन्स्ट्रुमेंट दिसतं, या ठिकाणी टॅक्युमीटर सेट केलेलं आहे आणि टॅक्युमीटरचं जे काय टेलिस्कोप आहे तो हॉरिझॉन्टल आहे. ओके टेलिस्कोप इज हॉरिझॉन्टल इट इज नॉट इन्क्लाइंड म्हणजे काय
टेलिस्कोप जो आहे तो हॉरिझॉन्टल आहे, सम लेवल मध्ये आहे. आता या ठिकाणी स्टार पकडलेला आहे, आपल्याला डिस्टन्स इथून ते ज्या ठिकाणी इंस्ट्रूमेंट सेट केलेलं आहे त्याच्या सेंटरपासून ते ज्या ठिकाणी स्टार पकडलेला आहे तिथपर्यंत डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यासाठी सिंपल फॉर्म्युला आहे, डी इज इक्वल टू एम इंटू एस प्लस सी. ऑलरेडी आपण इंट्रोडक्शन किंवा डेफिनेशनच्या वेळेला आपण हा फॉर्म्युला बघितलेला आहे, एम इंटू एस प्लस सी. सो या सिंपल फॉर्म्युलाचा वापर करून आपण हॉरिझॉन्टल डिस्टन्स फाइंड आउट करू शकतो. ओके, सो वेअर एम इज द मल्टीप्लाइंग कॉन्स्टंट एफ बाय आय, ज्याची व्हॅल्यू 100 असते. जर दिली असेल तर घ्यायची ती 100, दिली नसेल तर एज्युम करू शकतो 99, 98 जी काय असेल व्हॅल्यू. 100 जनरली एज्युम केलं जाते. एस काय आहे तर एस इज इक्वल टू स्टाप इंटरसेप्ट. आता स्टाप इंटरसेप्ट म्हणजे काय, दिस वन इज द टॉप स्टेडियर रीडिंग, सेंट्रल अँड बॉटम स्टेडियर रीडिंग. आता टॉप मायनस बॉटम स्टेडियर रीडिंग याच्यावरून आपल्याला काय मिळतं, तर व्हॅल्यू ऑफ एस विच इज नोन एज द स्टाफ इंटरसेप्ट. सो एस ची व्हॅल्यू आपल्याला एकदा मिळाली की आपण इझिली आपण काय फाइंड आउट करू शकतो, यू कॅन इझिली फाइंड आउट द हॉरिझॉन्टल डिस्टन्स डी, ओके, बाय दिस फॉर्म्युला. सो दिस इज द केस नंबर वन, लाईन ऑफ साईट इज हॉरिझॉन्टल अँड स्टाफ हेल्ड व्हर्टिकल. याच्यावरचे न्यूमरिकल जे आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरपासून सुरुवात करणार आहे. ओके, सो दॅट इज द केस वन. आता ही जी काही केस आहे ती केस कधी पॉसिबल आहे, ज्या वेळेला ग्राउंड हॉरिझॉन्टल असेल, म्हणजेच काय, जो काय इंस्ट्रुमेंट आहे आणि स्टाफ आहे ते का हॉरिझॉन्टल लेवल सर्फेसवरती जर असतील तरच आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो डी. ओके, सपोज देर इज अ इन्क्लिनेशन, स्लोप जर असेल किंवा डोंगर असेल, त्या केसमध्ये आपल्याला हिली एरिया आहे त्या केसमध्ये आपल्याला ही जी काय केस आहे ती ॲप्लिकेबल नाही, कारण का या केसमध्ये हॉरिझॉन्टल डिस्टन्स डी फाइंड आउट करायचं असेल तर जे काही ग्राउंड आहे ते हॉरिझॉन्टल असणे किंवा लेवल असणे अत्यंत गरजेचं आहे. सो ग्राउंड जर हॉरिझॉन्टल असेल तर त्या केसमध्ये आपल्याला ही जी काय केस आहे ती वापरू शकतो आपण. हा फॉर्म्युला जो आहे तो कधी वापरू शकतो, ज्या वेळेला ग्राउंड हॉरिझॉन्टल असेल किंवा लेवल ग्राउंड असेल तर त्या केसमध्येच आपण हा फॉर्म्युला जो आहे डी इज इक्वल टू एम एस प्लस सी हा फॉर्म्युला वापरून डिस्टन्स फाइंड आउट करू शकतो. ओके, सपोज आता ग्राउंड हिली आहे किंवा अंड्युलेशन्स आहेत. अंड्युलेशन्स म्हणजे काय, देर इज अ इम्प्रेशन अँड डिप्रेशन. उंच सकल भाग जर असेल किंवा टोपोग्राफी जी आहे ती हिली टोपोग्राफी असेल, त्या केसमध्ये हॉरिझॉन्टल डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला वापर करता येणार नाही. त्याच्यासाठी जो काय फॉर्म्युला आहे तो वेगळा आहे, दॅट विल बी द सेकंड केस. ओके, आता या केसमध्ये लाईन ऑफ साईट इज इन्क्लाइंड अँड स्टाफ हेल्ड व्हर्टिकल. ओके, सो या ठिकाणी स्केचमध्ये तुम्हाला दिसते या ठिकाणी इंस्ट्रुमेंट सेट केलेला आहे, टॅक्युमीटर या ठिकाणी सेट केलेला आहे आणि स्टाफ जो आहे तो उंचावरती आहे. ओके, सो देर इज अ स्लोप, जेंटल ऑर स्टीप स्लोप डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ द ग्राउंड. आता या ठिकाणी टेलिस्कोपिक स्टाफ पकडलेला आहे. आता हे जे काय रीडिंग आहे ते आपल्याला जर स्टाफवरचं रीडिंग घ्यायचं असेल तर आपल्याला लाईन ऑफ साईट जी आहे ती टेलिस्कोप जो आहे तो इन्क्लाइन करावा लागतो. ओके, सो या केसमध्ये आपल्याला अँगल थिटा या ठिकाणी मेजर केला जातो. थिटा, अँगल थिटा मेजर करण्यासाठी व्हर्टिकल सर्कल आहे टेलिस्कोपला. सो व्हर्टिकल सर्कलचा वापर करून आपण अँगल मेजर करतो. ओके, त्याच्यानंतर आपल्याला तीन स्टॅडिया रीडिंग, म्हणजे दिस वन इज द टॉप स्टॅडिया रीडिंग. या ठिकाणी टेलिस्कोप मधून जे काय तीन रे दाखवलेले आहेत ते तीन रे म्हणजे काय, तर तीन रीडिंग आहेत ते. सो दिस वन इज द टॉप स्टॅडिया रीडिंग, दिस वन इज द सेंट्रल स्टॅडिया रीडिंग विच इज शोन बाय द डॉटेड लाईन. सेंट्रल सेंट्रल स्टॅडिया रीडिंग आणि बॉटम स्टॅडिया रीडिंग असे तीन कॉन्सिक्युटिव्ह रीडिंग घेतले जातात आणि त्या तीन रीडिंग घेऊन त्याच्यावरून स्टाफ इंटरसेप्ट कॅल्क्युलेट केला जातो एस. ओके, आता हा जो काय स्टाफ इंटरसेप्ट एस आहे तो या ठिकाणी हॉरिझॉन्टल डिस्टन्स, सपोज आपल्याला डिस्टन्स
पी आणि सपोज हा पॉइंट ए आहे, स्टाफचा पॉइंट ए आहे आणि इंस्ट्रूमेंट ज्या ठिकाणी सेट केले तो पॉइंट पी आहे. सो डिस्टन्स पी ए फाइंड आउट करायचं असेल, विच इज इंडिकेटेड बाय कॅपिटल डी. हे डिस्टन्स डी फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे एफ बाय आय एस इंटू कॉस स्क्वेअर थीटा. एफ बाय आय इंटू एस इंटू कॉस स्क्वेअर थीटा प्लस एफ प्लस सी इंटू कॉस थीटा. या फॉर्म्युलावरून आपल्याला हॉरिझॉन्टल डिस्टन्स डी फाइंड आउट करता येईल. ओके, सो या ठिकाणी ग्राउंड हॉरिझॉन्टल नाही आहे, ग्राउंड हे काय आहे इन्क्लाइनड आहे, त्याच्यामुळे आपल्याला जो काय केस वन आहे ती वापरता येत नाही. त्या केसमध्ये आपल्याला केस टू जे आहे त्या केस टूचा फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागेल. सॉरी, सो या ठिकाणी हॉरिझॉन्टल डिस्टन्स डी फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे एम इंटू एस. एम म्हणजेच काय, एफ बाय आय मल्टीप्लाइंग कॉन्स्टंट इंटू एस, एस इज द स्टाफ इंटरसेप्ट. या ठिकाणी आपल्याला स्टाफ इंटरसेप्ट मिळेली म्हणजे टॉप मायनस बॉटम स्टेडियर रीडिंग, त्याच्यावरून आपल्याला व्हॅल्यू एस मिळेल इंटू कॉस स्क्वेअर थीटा. आता हा जो काही थीटा आहे हा अँगल कोणता आहे, तर या ठिकाणी हा जो काही अँगल मेजर केलेला आहे व्हर्टिकल अँगल मेजर्ड बाय द इन्स्ट्रुमेंट दिस स्पेक्ट्रोमीटर ॲट दिस पर्टिक्युलर पॉइंट पी, हा जो काय थीटा आहे तो ही जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपल्याला घ्यावी लागेल. कॉस स्क्वेअर थीटा प्लस एडिटिव कॉन्स्टंट एफ प्लस सी और कॅपिटल सी इंटू कॉस थीटा, अगेन थीटा इज दिस व्हॅल्यू. सो या फॉर्म्युलावरून आपल्याला डिस्टन्स डी फाइंड आउट करता येईल. ओके, विच इज द लिनियर डिस्टन्स बिटवीन इंस्ट्रुमेंट अँड स्टाफ. हे जे काय इन्क्लाइन डिस्टन्स आहे हे इन्क्लाइन डिस्टन्स आपल्याला या ठिकाणी मिळत नाही, तर हे जे काय लिनियर डिस्टन्स आहे डिस्टन्स डी ची व्हॅल्यू आहे ती आपल्याला मिळते. नाउ आता एच जर आपल्याला इलेवेशन फाइंड आउट करायचं असेल, म्हणजेच काय पी चं जे काय आरएल आहे रिड्युस्ड लेवल आहे ती फाइंड आउट करायची असेल, तर आपल्याला या ठिकाणी फॉर्म्युला दिलेला आहे व्हर्टिकल डिस्टन्स व्ही. व्हर्टिकल डिस्टन्स व्ही म्हणजेच काय, तर जी काय हॉरिझॉन्टल लाईन ऑफ साईट आहे, आता ही जी काय डॉटेड लाईन दिसते दॅट इज द हॉरिझॉन्टल लाईन ऑफ साईट केस वन. केस वनला ही जी काय टेलिस्कोप आहे तो हॉरिझॉन्टल होता, त्याच्यामुळे ही जी काय डॉटेड लाईन दिसते ज्या ठिकाणी मी आरोने दाखवत आहे दॅट इज द हॉरिझॉन्टल लाईन ऑफ साईट. आणि सेंट्रल जो काय स्टॅडिया रीडिंग आहे त्याच्यामधलं डिस्टन्स म्हणजेच काय व्ही, हे जे काय व्ही आहे ते व्हर्टिकल डिस्टन्स व्ही फाइंड आउट करायचं असेल, तर या ठिकाणी फॉर्म्युला दिलेला आहे एम इंटू एस एफ बाय मल्टीप्लाइंग कॉन्स्टंट इंटू एस, एस इज द स्टाफ इंटरसेप्ट इंटू साइन टू थीटा डिवाइडेड बाय टू प्लस एडिटिव कॉन्स्टंट एफ प्लस सी इंटू साइन थीटा. त्या फॉर्म्युलावरून आपल्याला काय मिळेल व्हर्टिकल डिस्टन्स व्ही. नाऊ व्ही इज द डिस्टन्स बिटवीन हॉरिझॉन्टल लाईन ऑफ साईट. आता ही लाईन ऑफ साईट आहे ती इन्क्लाइन टेलिस्कोप इन्क्लाइन केलेली आहे. सो व्ही म्हणजेच काय, तर हॉरिझॉन्टल सपोज हा जो काय टेलिस्कोप आहे तो आपण जर हॉरिझॉन्टल केला हॉरिझॉन्टल पोझिशनला पकडला, तर ही जी काय डॉटेड लाईन आहे दॅट इज द इमॅजिनरी लाईन. इथून ते सेंट्रल स्टॅडिया रीडिंग सी जे आहे या ठिकाणी सी ने दाखवलेले आहे सेंट्रल स्टॅडिया रीडिंग. सो व्हर्टिकल डिस्टन्स बिटवीन धीस डॉटेड लाईन अँड सेंट्रल स्टॅडिया रीडिंग इज नोन ॲज कॅपिटल व्ही, विच इज द व्हर्टिकल डिस्टन्स. हे व्यवस्थित समजून घ्या. सो हे जे काय डिस्टन्स व्ही आहे हे व्ही फाइंड आउट करायचं असेल, तर आपल्याला एफ बाय आय इंटू एस इंटू साईन टू थीटा डिवाइडेड बाय टू प्लस एफ प्लस सी इंटू साईन थीटा, ह्याच्यावरून हे डिस्टन्स व्ही आपल्याला फाइंड आउट करता येईल. आता हे डिस्टन्स व्ही आपल्याला का फाइंड आउट करायचं आहे, तर एक्झाममध्ये तुम्हाला आर एल ऑफ पॉइंट ए फाइंड आउट करायचं म्हणतात. आर एल ऑफ पॉइंट पी दिलेली असते, रिड्युस्ड लेवल ऑफ पॉइंट पी दिलेली असते, आणि पॉइंट पी ची रिड्युस्ड लेवल दिलेली आहे तुम्हाला. सो एक्झाममध्ये विचारलं जाते व्हॉट इज द रिड्युस्ड लेवल ऑफ पॉइंट ए, म्हणजे ज्या ठिकाणी स्टाफ पकडलेला आहे त्याचा जो काही बॉटम आहे त्याची आर एल फाइंड आउट करा, असा क्वेश्चन विचारला जातो 4 मार्काला. सो त्या केसमध्ये आपल्याला व्ही फाइंड आउट करावं लागतो. ओके, ज्यावेळेला आपण न्युमरिकल बघणार आहे त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल ते. ओके,
सो केस टू इज वेरी इंपॉर्टेंट. केस टू कधी ऍप्लिकेबल आहे, ज्यावेळेला लाईन ऑफ साईट इन्क्लाइन असेल त्यावेळेला केस टू आपल्याला कन्सिडर करावी लागते. केस वन सिंपल आहे, केस वन मध्ये एक सिंपल फॉर्म्युला आहे. केस वन मध्ये व्हर्टिकल डिस्टन्स येत नाही, कारण का तर ग्राउंड आहे ते हॉरिझॉन्टल असते. केस टू मध्ये व्हर्टिकल डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतं, कारण का ग्राउंड जे आहे ते इन्क्लाइन आहे. सो यू ऑब्झर्व द डिफरन्स बिटवीन केस वन अँड केस टू अँड स्टडी प्रॉपरली. केस टू मध्ये दोन महत्वाचे फॉर्म्युले आहेत ज्याच्यावरती तुम्हाला 4 मार्काचा क्वेश्चन विचारला जातो. हॉरिझॉन्टल डिस्टन्स फाइंड आउट करणं, याच्यासाठी तुम्हाला 4 मार्क आहेत, आणि व्हर्टिकल डिस्टन्स आणि आर एल फाइंड आउट करणे, याच्यासाठी तुम्हाला 4, म्हणजे टोटल 8 मार्काचा क्वेश्चन या पॉईंटवरती विचारला जातो. त्याच्यामुळे केस टू जी आहे ती सगळ्यात महत्वाची आहे फ्रॉम न्युमरिकल पॉईंट ऑफ व्ह्यू. म्हणजे 8 मार्काचे जे न्युमरिकल आहेत ते या टॉपिकवरती विचारले जातात, त्यावेळेला केस टू वरती 100% एक क्वेश्चन असतो. ओके, सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण हाऊ टू कॅल्क्युलेट द डिस्टन्स बाय केस वन अँड केस टू याचा आपण स्टडी करणार आहे. ओके, सो हिअर देर इज द एंड ऑफ द थर्ड युनिट विच इज फॉर 8 मार्क. ओके, आता थेअरीचा जो पार्ट आहे तो या ठिकाणी संपतोय. आता याच्यानंतर आपण 4 ते 5 लेक्चर याच टॉपिकवरचे जे काही न्यूमरिकल्स आहेत त्याच्यावरती आपण घेणार आहे. सो 4 ते 5 लेक्चरमध्ये आपण न्यूमरिकल्स कसे सॉल्व्ह करायचे ते आपण इन डिटेलमध्ये बघणार आहे. ओके, सो वी विल स्टॉप हिअर. फ्रॉम नेक्स्ट लेक्चर वी विल स्टार्ट द न्यूमरिकल पार्ट. ओके, थँक्यू.